नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शुक्रवारी एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्याचे सर्व नियोजन झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। सकाळी 9 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेतील। यानंतर जिल्ह्यातील कोविड विषाणू प्रादुर्भाव व उपाययोजनांचा आढावा घेऊन 2 वाजता भुसावळ नगर परिषद आयोजित विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यानंतर जाहीर सभेला मार्गदर्शन करतील। दुपारी 3 वाजता जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्यात सहभागी होतील। नंतर 6 वाजता मुंबईकडे रवाना होतील अशी सविस्तर माहिती परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेत अशोक लाडवंजारी, अशोक पाटील, नाना पाटील, सुनील माळी उपस्थित होते। आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थितीने महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सरचिटणीस अशोक पाटील, जिल्हा बँकेचे सन्माननीय संचालक नाना पाटील, बीजेडीचे अध्यक्ष आदरणीय अरविंद चितुडिया, आदरणीय दिलीप माहेश्वरी, आदरणीय सुनील माळी, राजूभाऊ मोरे माजी नगरसेवक उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनी मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवारसाहेब उद्या सकाळी जळगावला येत आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हा त्यांचा पहिल्यांदा दौरा आहे आणि दौरा असला तरी प्रामुख्याने या शहराला त्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे। या जिल्ह्याच्या वतीने देखील दादांचं आम्ही स्वागत करणार आहोत। सर्वसाधारण सकाळी 8:30 अजिंठा रेसोर्टला मी 8 वाजता विमानतळावर येतील। 8:30 अजिंठा रेसोर्टला येतील। त्यानंतर 9 ते 9:30 सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी त्या ठिकाणी ते घेणार आहेत। त्यानंतर 500 जिल्हाधिकारी यांच्या समवेत या जिल्ह्याची परिस्थिती, कोविडच्या संदर्भात केलेलं नियोजन, या संदर्भात त्यांच्या शासकीय मीटिंग आहेत। नंतर 11 ते 1 वाजेपर्यंत दूरविकास फेडरेशनला आजच्या काळात नाथाभाऊ मंत्री असताना त्यांनी 100 कोटी रुपये त्या ठिकाणी अनुदान दिलं, प्रकल्प त्या ठिकाणी उभे राहिले, त्याचं उद्घाटन आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवारसाहेब यांच्या हस्ते ठेवण्यात आलेलं आहे। या जिल्ह्यातील सर्व दूध फेडरेशनचे संचालक त्या ठिकाणी असतील, प्रतिष्ठित सर्व आमचे मोठी मंडळी असतील। एवढंच नाही तर प्रत्येक गावच्या सोसायटीचं चेअरमन आणि त्या तिथली संचालक मंडळात त्यांनी आमंत्रित केलेलं आहे। नंतर श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।